कोल्हापूरचं जनजीवन हळूहळू आता पूर्वपदावर येऊ लागलंय. गेल्या 10-12 दिवसांपासून संततधार पावसापासून कोल्हापूरकरांना आता थोडी विश्रांती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांशी संवाद साधण्यात आला, त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. पावसानं आता थोडीशी उसंत घेतल्यानं कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. मात्र कोल्हापूरच्या काही भागांमध्ये अद्याप पाणी असून काही भागातील लोकांचं नुकसान झालंय, तर काही मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. हळूहळू हे पाणी 4 ते 5 फुटानं कमी होऊ लागल्यानं येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये कोल्हापूरचं जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही पाण्यात आहे. आज जवळ 7 दिवस झाले पाण्यातच आहे. इतकं पाणी होतं घरी, संपूर्ण अन्नधान्याची संपूर्ण नासाडी झालेली आहे सगळे, कारण इतकं पाणी येईल काय अंदाज नसल्या कारणानं आम्ही काय थोडं होतं ते सारवासारव केलं. अंगावरच्या कपड्यांनी 7-8 दिवस बाहेर आहे, छावणीत असल्यासारखं संपूर्ण त्या लोकांच्या बरोबर आता हे तुमच्या समोर जायत आलेलं अन्नधान्य तर काय नासाडी झाले, कपड्यावरच जायत. आता आलेलं पाणी आता हळूहळू उतरायला लागलेलं आहे, त्यातून आता काय सगळ्याबरोबर आपलं आहे.